शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली त्यानंतर मुंबई महानगरपालिका आणि विधानसभेत त्यांनी मोठं यश मिळवलं होतं मात्र त्यानंतर मनसेला फार यश मिळवता आलेलं नाहीये त्यांनी कधी भाजपला पाठिंबा दिला त्यान तर त्यानंतर काही काळ राज ठाकरे यांनी भाजपवर टीकेचे बाण देखील चालवले लावा व्हिडिओ जरा लाव रे प्रश्न का पुढचं त्यांच्या तोंड नाही का त्याचा परिणाम काय झाला बघा लाव ीचं कार्ड वापरतायत मग माझं नरेंद्र मोदींना माझा प्रश्न आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये ज्या दलित बांधवांवरती जे अन्याय झाला अत्याचार झाला जा त्यावेळेला तुम्ही का नाही बोललात आठ लाख पन्नास हजार संडास एका आठवड्यामध्ये बांधले म्हणजे आम्ही त्याचा दीड आकडा काढला तर साधारणपणे चौऱ्याऐंशी संडास एका मिनिटाला होतात आणि पाच सेकंदाला सात आणि अचानक राज ठाकरेंना नोटीस मिळाली चौकशा झाल्या राज ठाकरे चौकशीला सामोरे सुद्धा गेले आणि त्यानंतर राज ठाकरेंचा सूरच बदलला भाजप विरोधातली त्यांची टीकेची धार कमी झाली भाजपसोबत युतीचे संकेतही मिळू लागले शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे महाराष्ट्रात भाजपला मराठी मतांसाठी मनसेची गरज होतीच त्यासाठी राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट देखील झाली भाजपने घेतली मनसेची परीक्षा मनसेच्या परप्रांतीयाबाबतच्या भूमिकेची आम्ही तपासणी करत असून राज ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडिओ आम्ही तपासत आहोत भाजप हायकमांड मनसेसोबत युतीचा निर्णय घेईल असं चंद्रकांत पाटील तेव्हा म्हणाले होते यानंतर मनसे आणि भाजपच्या युतीचं घोडं काही पुढे सरकलंच नाही त्यामुळे मनसेने स्वतःची ताकद वापरण्याचं धोरण स्वीकारल्याचं आता दिसून येत आहे त्यातच आता शिवसेनेची सरकारमधील घोडदोड पाहून मनसेने आपला मराठीपणाचा आणि विरोधातला सूर हिंदुत्वाच्या दिशेने वळवल्याचा सुद्धा हल्ली बघायला मिळतंय ऐन शिवसेनेचा दसरा मेळावा असताना मनसेचा हिंदुत्वाचा मुद्दा देखील आता समोर आलाय शिवसेना भवनासमोर मनसेने केलेली पोस्टरबाजी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे हे पोस्टर बघून अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या त्यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले ते पहा माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हीच पुढे नेऊ शकतो आम्हाला बाळासाहेबांच्या विचाराचा विसर अद्याप पडलेला नाही म्हणूनच आम्ही गर्वसे कहो हम हिंदू हे या मंत्राचा पुनरुच्चार करत आहोत गर्वसे कहो हम हिंदू हे त्यात काही नवीन गोष्ट नाहीये सन्मान्य राजसाहेबांकडे हिंदुत्वाचा विचारांचा वारसा हा चालू आलेला आहे आणि ते समर्थपणे ते टिकू शकतात निभावू शकतात पुढे नेऊ शकतात त्याची सुरुवात या भगव्या झेंड्यापासून आणि यातली जी असलेली राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेपासून त्या सर्व गोष्टींपासून सुरुवात झालेलीच आहे आणि त्यामुळे सन्मान्य राष्ट्रीय हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जो काही कुठली भूमिका घेतील ती थांबत असेल आणि त्यासोबत आम्ही सर्व महाराष्ट्रीय थांब आहोत ही सगळी परिस्थिती पाहता मनसेचा नवा झेंडा पाहता मनसेचा हा नवा हिंदू अवतार शिवसेनेचा मुद्दा हायजॅक करतोय का आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलेल्या शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा हा मनसेचा प्रयत्न आहे का असे अनेक प्रश्न ने या निमित्ताने उभे राहिले आहेत यावर तुमची काही मतं असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि आमच्या लोकमतच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करा लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद